नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक एक्सप्लोर करणार आहोत दोन दिवस। क्रिसमसचा वीकेंड आहे, संडे आणि मंडे भेटल्या मस्तपैकी। काल रात्री 12 आसपास निघालो आम्ही डोंबिवलीवरून आणि प्रॉपर 5 आता त्र्यंबकेश्वरला पोहोचलोय। तर आम्ही काही प्लॅन केला आहे, म्हणजे पहिले कुठे व्हिजिट करायचं वगैरे, सो ते बघू हा प्लॅन कसा जातो। मग मी लास्टला तुम्हाला सांगेल की आमचा प्लॅन कसा होता काय। सो स्टे ट्यून टिल दी एंड। आणि आता रूम्स कुठे मिळाले नाही आम्हाला, कारण ऑफकोर्स संडे होता, तर कारण सगळंच बुक आहे इकडे, ऑलमोस्ट सगळे बुकटे। तर आता चाय वगैरे घेऊन आम्ही मस्त फ्रेश वगैरे झालो आहे सकाळी, आणि आता चाललो आहे दर्शनाला। सकाळचे आय गेस 6:10, तर बघू दर्शनाला किती वेळ लागतो। बाकी वर गेल्यावर मी तुम्हाला मंदिर वगैरे दाखवेलच, आणि व्हिडिओ बघा एंडपर्यंत। लास्टला तुम्हाला मी सगळी प्रॉपर माहिती देईल, तुम्ही कुठे स्टे वगैरे करू शकतात। आम्हाला पण आता शोधावं लागेल स्टे ॲक्च्युली। सो स्टे ट्यून, भेटू आपण लास्टला। तर मेन आम्ही इथे दर्शनाच्या लाईनीत उभो होतो, आणि ही ॲक्च्युली 5 लाईन होती। 2 लाईन असतात, एक जनरल नॉर्मल लाईन आणि ही एक 5 लाईन होती। इथे बाजूला चप्पल स्टँड आहे, आणि समोर दिसतो तुम्हाला ते मेन मंदिराचा गेट आहे, आणि तो बाजूलाच दिसतो तो मंदिराचा कळस। इथे राईट साईडला तुम्ही बघितलं तर इथे धर्मशाळा वगैरे पण आहे, इथे तुम्ही स्टे वगैरे करू शकतात। बट लॉंग विकेंड असल्यामुळे ऑलमोस्ट सगळंच फुल होतं, कुठेच बुकिंग्स अवेलेबल नव्हते तिकडे। इथेच नाही तर जिकडे आम्ही कार पार्क वगैरे केली तिकडे पण बुकिंग्स अवेलेबल नव्हते। सो सगळं ऑलमोस्ट फुल झालेलं। सो हा एक मेन एंट्रेन्स आहे मंदिराचा, जिथून आपण आज जातो पास घेऊन तिकडनं बाहेरून, इथून आज जातो। आणि दुसरी एक जनरल लाईन आहे ती लेफ्ट साईडनी आहे, हे तुम्ही बघू शकता वरती श्री त्र्यंबकेश्वर मंदिर लिहिलेलं होतं। आणि बाकी लाईनीत असताना तुम्हाला इथे बाजूला हे असे शॉल सदरे वगैरे इथे बघायला मिळतात, जे ट्रॅडिशनल आहेत प्रॉपर। परत इथे भगवद्गीता वगैरे होते, रामायण महाभारतचे जी मेन पुस्तकं वगैरे आहेत मोठी मोठी, असे भरपूर स्टॉल्स लागलेले असतात सकाळी सकाळी। आणि आतमध्ये गेल्यानंतर थोडं एक आतल्या अशी लाईन फिरते पास घेण्याच्या आधी। सो तिथे एक आपल्याला मंदिराचं आपल्या शिवलिंगाचं असं एक दर्शन होतं त्या टीव्हीवर। आणि तिथून आत आल्यावर हे जे मेन एंट्रन्स दिसतं तुम्हाला पहिलं, तिथून आत गेल्यावर तुम्हाला फोन्स वगैरे अलाउड नाहीत यूज करायला। सो मी आतमध्ये काही शूट नाही केलं, इथून हे तुम्ही मंदिर बघून घ्या फक्त। इथे बाजूला दीपस्तंभ वगैरे आहे मोठा। आणि बाकी नंतर आता हे जे दृश्य तुम्ही बघताय हे आम्ही दर्शनानंतर घेतलेले मी व्हिडिओज आहेत, कारण आतमध्ये मोबाईल कुठेच अलाउड नव्हता। हा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे मंदिराचा। इथे जे बॅरिगेटिंग्स दिसत आहेत त्या साईडला तुम्हाला अलाउड नाही जायला, कारण तिकडनं जी मेन लाईन येते आतमध्ये। सो बॅरिगेटिंगच्या या साईडला राहून तुम्ही फोटोज वगैरे क्लिक करू शकता इथे। आणि बरेच लोक इथे आजूबाजूला बसलेले असतात खाली, काही फोटोज वगैरे क्लिक करत असतात, कोणी ध्यान करायला बसलेलं असतं। तर इथे हा एक त्रिशूळ आहे वरती, आणि हे तुम्ही एक मंदिर बघाया। त्र्यंबकेश्वरला आम्हाला जवळजवळ 3 ते 3:30 तास लागलेले। सो तिकडनं आम्हाला येता येता उशीर झाला। आता आम्ही आलो आहे पंचवटीला। तर हा पार्किंग एरिया बघू शकतो तुम्ही, खूप मोठा पार्किंग एरिया इथे, आणि गर्दी पण खूप होती इथे। इथे जास्त टाईम आम्ही वेस्ट नाही केला, फक्त इथे कपालेश्वरचं मंदिर आहे। सो इथे आम्ही व्हिजिट केलं, हे थोडेसे पायऱ्या आहेत, हे चढून वर जायचं, आणि वर एक मंदिर आहे। तिथे पण आतमध्ये काही शूट वगैरे करायला अलाउड वगैरे नव्हतं। सो इथे आम्ही व्हिजिट केलं, इथे जास्त गर्दी नव्हती, बट खाली बाकीचे अजून पण मंदिर आहे तिथे गर्दी होती भरपूर। सो हे आम्ही प्रदक्षिणा मारली तेव्हा हा बाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवतो आता मंदिराच्या। इथे काही छोटी मंदिरं आहेत, इथे गौशाला एक बाजूला, आणि लहान लहान मंदिरं आहेत। परत इथे लोकं आय गेस राहतात, इथे मागे घरासारखं काहीतरी दिसतं आहे, हे शटर्स वगैरे। सो कदाचित इथे लोकं राहतात वगैरे। आणि बाकी हे मंदिर तुम्ही बघू शकता इथे। सो दर्शन वगैरे घेऊन आम्ही रिटर्न, आम्ही जिकडे कार पार्क केली तिकडे आलो, आम्हाला निघायचं होतं। आणि हा तो मेन पार्किंग एरिया, आणि इथे बाजूला तुम्ही बघितलं तर ही गोदावरी नदी वाहते इथे। बट या नदीची अवस्था लोकांनी इतकी वाईट केली आहे की त्यात निर्माल्य वगैरे सोडून वगैरे, आता इंडियामध्ये आपल्याकडे सगळे हेच करतात, पाण्यात वगैरे निर्माल्य सोडतात, आणि त्यामुळे सगळ्या आपल्या नद्यांची परिस्थिती ही आहे।
पंचवटीनंतर आम्ही व्हिजिट केलं ते म्हणजे इथलं नाशिकचं फेमस असलेलं ग्रेप एम्बेसी. इथे इथली जी खासियत आहे ती तुम्हाला मी आत गेल्यावर दाखवीनच, बट त्याआधी तुम्ही पार्किंग एरिया बघा. पार्किंगची इथे काहीच गैरसोयी नाही आहे, भरपूर जागा आहे पार्किंगसाठी. आणि तिथून आत एंटर करताच तुम्हाला असे बरेच लहान लहान गेम्स बघायला मिळतात. इथे एक बुल राईड गेम होता, बाकी इथे जे किड्स वगैरे असतात त्यांच्यासाठी एक छोटा प्ले एरिया किंवा गार्डन टाईप आपण म्हणू शकतो, जिथे सीसॉ परत झोपाळे वगैरे आहेत. आणि ही एक टॉय बस आहे जिथे तुमचे मुलं राईड घेऊ शकतात. आणि चार्जेस काहीतरी असतील याचे मिनिमल. बाकी इथे कॅमेल राईडसुद्धा आहे. कॅमेल राईडच्या व्यतिरिक्त इथे बॅरल्स जे असतात त्या बॅरल्सची ही एक ट्रेन बनवलेली होती युझिंग अ ट्रॅक्टर. सो ही राईड पण तुम्ही एन्जॉय करू शकता. आय गेस ही फ्री होती तिथे, आम्ही इतकी याची चौकशी नाही केली, बट यू कॅन ऑल्सो एन्जॉय दिस राईड. आणि त्या व्यतिरिक्त हे कॅमेल राईड मी जशी मगाशी सांगितलीच तुम्हाला. बाकी बाजूला एक बघितलं तर तुम्ही लेफ्ट साईडला एक खूप मोठं शेत पण होतं तिथे. सो ते पण तुम्ही फिरून येऊ शकता आतमध्ये पूर्ण. ही एक मोठं शेतीचा एरिया इथे, इथे तुम्ही आतमध्ये जाऊन फिरू शकता. बाकी हे छोटे बाईक्स वगैरे आहेत लहान मुलांसाठी, यू कॅन ऑल्सो एन्जॉय दॅट. आणि शेत म्हटलं तर बैलगाडी तर असणारच ऑब्व्हियसली. बैल पण इथे मस्त सजवलेले वगैरे होते. आणि हे जसे मी तुम्हाला सांगितले आतमध्ये छोटं प्ले एरिया वगैरे आहे लहान मुलांसाठी. बाकी तुम्ही इथे व्ही आर गेमिंगचा सुद्धा एक्सपिरियन्स घेऊ शकता. व्ही आर गेम ॲक्च्युली हे स्टिक्स पण होते तिथे. सो हे पण एक आम्हाला चांगलं बघायला मिळालं इथे. ह्याचे पण चार्जेस काही असतील मिनिमल. बाकी एंट्रन्सवर तिथे एक छोटा तुम्हाला ज्यूसचा एक स्टॉल बघायला मिळतो, जिथे तुम्हाला मिल्कशेक्स वगैरे आहेत, फ्रूट ज्यूसेस आहेत. सो हे पण तुम्ही इथे एन्जॉय करू शकता आज जाता जाता. आणि यानंतर येतं ते आपलं मेन आहे ग्रेप एम्बेसींचा एंट्रन्स. इथून आज शिरताच तुम्हाला काही छोटे स्टॉल्स वगैरे आहेत लेफ्ट राईटला. बाकी इथे सेल्फी बूथ आहे एक छोटंसं. आणि याच्या मागच्या बाजूलाच बरोबर इथून जे डिस्टन्स ज्या ज्या डिस्टन्सवर आहेत इथली लोकेशन्स त्याचा एक बोर्ड लावलेलं होतं विथ देअर किलोमीटर्स. आणि मी जसं सांगितलं छोटे स्टॉल्स वगैरे तिथे बाजूला राईटला पण होते लेफ्टला पण होते. सो हे स्टॉल्स वगैरे बघून मग आम्ही मस्त आत एंटर केलं. हा इथला ग्रेप एम्बेसीचा मेन्यू आहे. एकदम लिमिटेड मेन्यू होता, फक्त मिसळपाव आणि जिलेबी लस्सी ताक वगैरे एवढंच होतं, जास्त काही नाही आहे. तुम्ही मेन्यू कार्ड बघितलंच असेल आता. बाकी क्राऊड तुम्ही बघा. आणि जे मी तुम्हाला सांगितलं खासियत ते म्हणजे इथे तुम्ही द्राक्षाची जी बाग आहे त्या द्राक्षाच्या बागेखाली बसून तुम्ही तुमची मिसळ एन्जॉय करू शकता. सो हे एक चांगला कन्सेप्ट वाटला यांचा की एवढी मोठी सेटिंग एरिया आणि पूर्ण द्राक्षाच्या बागेने भरलेली होती. मिसळचं टेस्ट जर सांगायची झाली तर मस्त झणझणीत होती मिसळ एकदम. आणि त्यानंतर जी आम्ही लस्सी टेस्ट केली ती खूप जास्त छान तर होतीच, बट हेवी पण खूप जास्त होती ती. सो यू शूड डेफिनेटली ट्राय दिस जेव्हा पण तुम्ही नेक्स्ट टाईम असाल नाशिकमध्ये. सो ग्रेप एम्बेसीला नक्की व्हिजिट करा एकदा. सो येस, दॅट वॉज इट फॉर पार्ट वन. आणि ह्या पार्टमध्ये आपण एवढंच कवर केलं आहे. ॲक्च्युली डे वनला आम्ही सुला वायनाडला पण व्हिजिट केलं होतं लास्टला, आणि त्यानंतर आम्ही आमचा डे वन एंड केला. बट तो एक वेगळा प्रॉपर व्लॉग येणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. आणि ह्याचे अजून दोन, ह्या सिरीजचे अजून दोन पार्ट्स येणार आहेत. सो स्टे ट्यून. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.